नागपूरमध्ये आरटीई कायद्याअंतर्गत नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या 17 पालकांवर सीताबर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्थिक मागास असलेल्या कुटुंबियांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो, पण खोटे पत्ते, जात प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्र दलालांकडून तयार करून नागपुरातील नामांकित शाळेमध्ये काही पालकांनी प्रवेश मिळवला होता. शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे. बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिक्षण विस्तार अधिकारी जेडपीचे आहेत त्यांच्या चौकशी स्कूलमध्ये जे आरटीई अंतर्गत ऍडमिशन होतं त्याच्या अनुषंगाने काही पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ऍडमिशन मिळवलेले होते. त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे 11 पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट कागदपत्रांतर्गत आरटीई अंतर्गत ऍडमिशन झालेले आहे. त्याच्या अनुषंगाने जेडपीचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सीओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत. किती पालकांनी दाखल आणि हे प्रमाणपत्र कशा पद्धतीने तयार व्हायचे आणि याचं पॅकेट अजून राहू शकतं का? प्रायमरी याच्यामध्ये तर सध्या बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये 17 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आणखीन एक गुन्हा काल आपण दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे कारण ॲडमिशन देताना जे काही एजंट थ्रू ॲडमिशन झालेलं प्राथमिक आम्हाला निदर्शनास येते ते एजंट थ्रू त्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे का त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत. जात प्रमाणपत्र त्याच्या अनुषंगा ज्या ठिकाणी पालकं आहेत ज्या पालकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्यांना चौकशीला बोलू. त्यांचा त्यामध्ये रोध दिसत असेल किंवा त्यांना कुणीतरी कुठं जर आम्हीच दाखवून कुणाच्या मार्फतीने हे करण्यात आलं कुठे हे कागदपत्र बनवण्यात आले त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आरोपी वाढतील आणि आणखीन पालकसुद्धा आणि इतर स्कूल किंवा यांनासुद्धा आम्हाला विनंती आहे की जे आरटीई अंतर्गत जे ॲडमिशन झालेले असतील तर स्वतः स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभागाने सुद्धा ते पडताळली पाहिजे. तसे काही शंका कुशंका वाटली त्यांनी पोलिसांकडे किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडे त्यांनी तक्रार करावी. पण आतापर्यंत आपल्याला भवन स्कूलचं जे बर्डीमध्ये बर्डी अंतर्गत येत होते आणि सदरमध्ये जे एक स्कूल आहे त्याने 2 ॲडमिशन तसे झालेले आहे पण याची वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण जे जे चांगल्या स्कूल आहेत जिथे फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते किंवा त्या स्कूलचं स्टँडर्ड आहे त्या ठिकाणचं प्रायमरी तरी दिसतंय नंतर इतर स्कूलचं बिल असण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही तपासतो. इथे प्रायमा बेसिक काही पैशाची देवाणघेवाण होणार आहे तिथला असं काही आढळून नाही. आता तपास सुरू झाला आहे 2 दिवसापासून आपण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करत आहोत जे काही डॉक्युमेंटेशन प्राप्त आहे ते पालकांना बोलून चौकशी करून नंतरच ह्या गोष्टीला उघड आहोत. तर या प्रशासकीय स्तरावर काही आतापर्यंत जी प्रायमरी चौकशी झाली असं त्यामध्ये कुणा हे आढळून आलेलं नाही आहे पण जे त्यांच्या एज्युकेशन डिपार्टमेंटने केलेली इन्क्वायरी आहे परंतु पोलीस विभाग आपण त्याच्यामध्ये खोलात जाऊ. निश्चितच काही ना काही याच्यामध्ये कुठंतरी प्रशासकीय विभागामध्ये किंवा प्रशासनाला धरूनच हे केलेलं असावं किंवा अशा गोष्टी ज्यावेळेस होतात पूर्वीच्या अनुभवानुसार हेच आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नक्कीच असते. स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असेल किंवा ज्या ठिकाणी दाखले प्राप्त केले जातात त्या ठिकाणीसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.